ज्योमेट्री त्यातील काही पॉइंट अभ्यास आपण करणार आहोत. त्यासाठी आपण पहिले जे काही पॉइंट घेणार आहोत ते मी इथे बोर्ड वर लिहिलेले आहेत. काय आपण गेल्या वर्षी पण कोऑर्डिनेट ज्योमेट्री म्हणजे इयत्ता नववी मध्ये पण अभ्यासलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचंय, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ऑन एक्स एक्सिस. जर दोन पॉइंट कुठे असतील, एक्स एक्सिस वर असतील, तर त्यांच्यातलं काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स कसं काढायचं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. काय लक्षात घ्यायचं, एक्स एक्सिस वर असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं काढायचं, त्यासाठी फिगर ड्रॉ केलेली आहे बघा. हा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस आहे. इकडच्या बाजूची जे साइन्स असतात ते पॉझिटिव्ह, इकडे जे असतात ते निगेटिव्ह आपल्याला माहितीये. अपर साईडला पॉझिटिव्ह आणि लोअर साईडला किंवा बिलो साईडला काय असतात, निगेटिव्ह असतात हे आपल्याला माहिती आहे. मग ए आणि बी ह्या दोन पॉइंट मधून आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. कशावर आहेत ते पॉइंट, दीज पॉइंट आर ऑन अ एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वर आहेत, मग त्यांचे जे कोऑर्डिनेट आहेत, निर्देशक आहेत, ते काय असणार आहेत, एक्स वन आणि झिरो. वाय निर्देशक काय असणार आहे, त्याचा झिरो असणार आहे. या बी बिंदूचा पण काय असणार आहे, वाय निर्देशक काय असणार आहे, वाय कोऑर्डिनेट झिरो असणार आहे. त्यामुळे काय असणार आहे, एक्स वन झिरो, एक्स टू झिरो. मग अशा पद्धतीने हे दोन पॉइंट एक्स एक्सिस वर असतील तर त्यामधील डिस्टन्स आपण कसं काढणार, तर आपल्याला माहितीये की हा एक्स टू हा ग्रेटर असणार आहे हा एक्स वन पेक्षा. एक्स टू हा मोठा असणार आहे एक्स वन पेक्षा, म्हणून आपण डिस्टन्स कसं काढणार, एक्स टू मायनस एक्स वन आपण काढणार आहे. त्याच पद्धतीने जर ते पॉइंट कशावर असतील, वाय एक्सिस वर असतील. आता इथे आपल्याला दाखवलेले वाय एक्सिस वर हे पी आणि क्यू पॉइंट आहेत. पी आणि क्यू पॉइंट वाय एक्सिस वर असतील तर त्यांची कोऑर्डिनेट काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, दोन्हींचा झिरो झिरो असणार आहे. आणि त्याचा वाय वन आणि वाय टू, मग याच्यामध्ये काय असणार आहे, वाय टू हे ग्रेटर असणार आहे कशापेक्षा, वाय वन पेक्षा. यासारखंच आहे सेम, वाय टू इज ग्रेटर दॅन वाय वन, देअरफोर डिस्टन्स पी क्यू या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढू आपण, वाय टू मायनस वाय वन. अशा पद्धतीने एक्स एक्सिस वर असेल आणि वाय एक्सिस वर असतील तर आपण डिस्टन्स कसं काढू, एक्स एक्सिस वर एक्स टू मायनस एक्स वन, आणि वाय एक्सिस वर ते दोन पॉइंट असतील तर वाय टू मायनस वाय वन. आता समजा ते पॉइंट एक्स एक्सिस वर किंवा वाय एक्सिस वर नाहीये, तर कुठे आहे, एक्स वाय चेन मध्ये कुठेतरी आहे, तर कसं आपण डिस्टन्स काढणार आहे, हा तिसरा पॉइंट आपण अभ्यासणार आहे. टू पॉइंट फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस पॉइंट इज अ पॅरलल टू एनी एक्सिस इन एक्स वाय प्लेन. कशी असणार आहे, एक्स वाय प्लेन मध्ये ती एखाद्या एक्सिसला कशी असणार आहे, पॅरलल असणार आहे. त्या पॉइंटना जोडणारी जी सेगमेंट आहे ती एखाद्या एक्सिसला कशी असेल, पॅरलेल असेल, समांतर असेल, तर त्यांच्यातलं डिस्टन्स कसं काढायचं ते इथं आपण पाहणार आहोत. इथं फिगर आपण काढलेली आहे, इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इथं आपल्याला काय दिसतंय, आता हे ए आणि बी पॉइंट आहेत, ए आणि बी पॉइंट आहेत, यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मग आता हे एक्सिस वर आहेत का कोणत्या, कोणत्याही एक्सिस वर नाहीयेत, तर हे एक्स वाय प्लेन मध्ये आहेत. मग यामधली यांना जोडणारी जी सेगमेंट आहे, ही ए बी जी सेगमेंट आहे, ती काय आहे, कशाला तरी पॅरलेल आहे, कोणत्या तरी एक्सिसला. मग ती कशाला पॅरलेल आहे, एक्स एक्सिसला, वाय एक्सिसला नाहीये, तर कशाला ती एक्स एक्सिसला पॅरलेल आहे. मग याचं डिस्टन्स कसं काढायचं आहे, सोपं आहे ते पण, कारण ही पॅरलेल लाईन आहे. समजा हे काय केलेलं आहे आपण, ए एल आणि बी एम काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे, हा लंब टाकलेला आहे इथून ए बिंदूतून एल वर, बी बिंदूतून एम वर. मग याचे निर्देशक काय, एक्स वन झिरो, एक्स एक्सिस वर असल्यामुळे याचे निर्देशक कोऑर्डिनेट काय, एक्स टू झिरो. याचे काय, एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू. याचं काय असणार आहे, इथं वाय वन असणार आहे, एक्स वन वाय वन आणि एक्स टू हे वाय वन असणार आहे. अशाच पद्धतीने मग आपल्याला ह्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढण्यासाठी इथं काय तयार झालेला दिसतोय, हा रेक्टॅंगल तयार झालेला दिसतो. काय तयार झालेला दिसतोय, रेक्टॅंगल तयार झालेला आहे. मग हा रेक्टॅंगल तयार झाला असेल तर ए बी डिस्टन्स, हे डिस्टन्स ए बी हे इक्वल कशाचे असणार आहे, डिस्टन्स एल एम च्या इक्वल असणार आहे. कशाचे इक्वल असणार आहे, एल एम च्या इक्वल असणार आहे. ए बी डिस्टन्स हे एल एम च्या इक्वल असणार आहे, कारण हा काय तयार झालेला आहे, रेक्टॅंगल तयार झाले. मग एल एम चं डिस्टन्स कसं काढायचं आपण मग अशी शिकलेलो आहे, एक्स एक्सिस वर असेल तर आपण ते कसं काढतो, एक्स टू मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन. अशा पद्धतीने आपण काय करतो, जर एखादी सेगमेंट म्हणजे ह्या दोन पॉइंटला जोडणारी सेगमेंट कशाला पॅरलेल
पॉइंट्स मधील डिस्टन्स कसं काढू आपण एक्स टू मायनस एक्स वन काढू। तसंच दुसरा आहे, आता इथं काय दिलेला आहे आपल्याला पी आणि क्यू दिलेला आहे। ह्या पी क्यू मधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे। तर ह्या एम ला जोडणारी पी क्यू ही लाईन जी आहे, ही लाईन पी क्यू ही कशाला पॅरलेल आहे, एक्स एक्सिस ला पॅरलेल आहे का, नाही, तर ती कशाला पॅरलेल आहे, वाय एक्सिस ला पॅरलेल आहे। मग आता वाय एक्सिस ला जर ही पॅरलेल असेल तर याचं डिस्टन्स कसं काढू आपण, हा क्यू बिंदूतून आर वर लंब टाकलेला आहे, पी मधन एस वर काय काढलेला आहे, परपेंडिक्युलर काढलेला आहे, इथं पण काय तयार होतोय, रेक्टॅंगल तयार होतोय। मग डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स काय असणार आहे, आर एस। इथं लिहिते मी डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर एस, म्हणजेच मगाशी आपण वाय एक्सिस वर जर पॉइंट असतील तर त्यामधलं डिस्टन्स कसं काढतो आपण, मगाशी बघितलं होतं या पद्धतीने वाय टू मायनस वाय वन। मग हे पी क्यू चं डिस्टन्स आणि आर एस चं डिस्टन्स इक्वल आहे, त्यामुळे पी क्यू चं पण डिस्टन्स आपण कसं काढू, वाय टू मायनस वाय वन, या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता येते। अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, डिस्टन्स दोन पॉइंट मधला काढता, त्यानंतर डिस्टन्स कसं काढायचं त्यानुसार आपण डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकणार आहोत। आता आपल्याला इथे दिसतंय ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहे, हा समजा इथं घेतलेला आहे एक्स वन आणि वाय वन, त्यानंतर हा बी पॉइंट आहे, हा समजा इथं एक्स टू वाय टू, त्यानंतर इथून ए वरनं बी वरनं आपण काय केलेलं आहे, इथं लंब टाकलेला आहे, ए वरनं इथं लंब टाकलेला आहे या पॉइंट वर, आणि आपल्याला काय दिसतंय हा इथं एक बी पॉइंट आपण घेतलेला आहे, त्याचे जे कोऑर्डिनेट असणार आहेत ते काय असणार आहेत, एक्स टू आणि वाय वन, म्हणजे हे काय आहे ते वाय वन वाय वन काय असणार आहे, त्यांचे कोऑर्डिनेट सेम असणार आहेत, कारण वाय एक्सिस वर इथं आपल्याला दिसतंय आपण जर हा पॉइंट घेऊला तर दोन्हीचे कोऑर्डिनेट जे आहेत ते कसे असणार आहेत, सेम असणार आहेत। मग अशा पद्धतीने जर असतील पॉइंट तर त्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते कसं काढू शकतो आपण, इथं काय तयार झालेलं आहे, राईट अँगल ट्रायंगल तयार झालेलं आहे। आपल्याला माहिती राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस जे सूत्र आहे ते आपण कसं वापरतो, हा ही काटकोन करणारा कोण आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजेच कर्ण वर्ग म्हणजेच ए बी चा स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर, आपल्याला हे ए बी चं डिस्टन्स काढायचं आहे। मग आपल्याला एडी चं डिस्टन्स आपण कसं काढतोय, आपल्याला माहितीये की एक्स टू मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन आपण, कारण ही लाईन कशाला पॅरलेल आहे, एक्स एक्सिस ला पॅरलेल आहे, मग आपल्याला एक्स एक्सिस ला पॅरलेल असेल तर आपण कसं काढतो, एक्स टू मायनस एक्स वन त्याचा काय स्क्वेअर, त्यानंतर ही बीडी जी लाईन आहे ती कशाला पॅरलेल आहे, वाय एक्सिस ला पॅरलेल आहे, मग त्यातलं डिस्टन्स कसं काढतो आपण, वाय टू मायनस वाय वन त्याचा स्क्वेअर। मग आता आपल्याला काय करता येईल, फॉर्म्युला काय तयार होतो बघा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट काढून घेऊया, ए बी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर। अशा पद्धतीने दोन पॉइंट मधलं डिस्टन्स जे आहे ते आपण या फॉर्म्युलेने आपण काढू शकतो, आणि या फॉर्म्युल्याला काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हटलेलं आहे। यावर आपल्याला एक्सरसाइज सोडवायची आहे, डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला असेल, यावर आपल्याला बरीचशी उदाहरणं सोडवता येईल। डिस्टन्स फॉर्म्युला वी कॅन सॉल्व प्रॅक्टिस सेट 5.1। आता प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये बरेचसे क्वेश्चन आहेत, त्यातला पहिला क्वेश्चन आपण पाहूया, फाइंड द डिस्टन्स बिटवीन गिवन टू गिवन पॉइंट, म्हणजे दोन पॉइंट दिलेले आहेत त्यातला आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे। मग काय काय युज करायचं, आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला युज करायचा आहे, डिस्टन्स ए बी आता आपल्याला काढायचं आहे। मग अशी आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितला होता, मग आपण लिहूया डिस्टन्स ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता आपल्याला हे एक्स टू एक्स वन वाय टू वाय वन काय करावं लागतात, सपोज करावं लागतात, मानून घ्यावे लागतात। मग आता आपण इथं काय करूया, हा ए जो पॉइंट आहे हा जो असतो एक्स वन आणि हा आहे वाय वन, आणि हा जो आहे तो एक्स टू आणि दुसरा जो आहे तो वाय टू, आपण काय करून घेतलेले, मानून घेतलेलं आहे। तुम्ही खाली सेपरेट लिहिलं तरी चालेल, जसं की आता इथं आपण लिहायचं ए पॉइंट, त्याचे निर्देशक काय आहेत, कोऑर्डिनेट टू थ्री, हा आहे एक्स वन हा आहे वाय वन, बी
त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते काय आहेत, 4 1 त्याचे कोऑर्डिनेट 4 आणि 1 आहे, त्याला आपण x2 आणि y2 काय केलेला आहे मानून घेतलेला आहे. मग आपण काय करू शकतो, त्याला पण तुम्ही x2 y2 x1 y1 काही म्हणू शकता, परंतु जे काय म्हणणार आहे कोणाला काय ते तुम्ही इथे पॉइंट आउट करणं गरजेचं आहे. परीक्षेला त्याला पण मार्क्स असतात, आठ मार्क केला असतो, त्यामुळे हे विसरायचं नाहीये. मग हे मी क्लिअर करते पहिला. आता आपण याच्यामध्ये काय करूया, ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत एक्स टू च्या वाय टू च्या आपण पुट डाऊन करूया. आता एक्स टू, एक्स टू काय आहे इथं ब्रॅकेट्स मध्ये 4 मायनस ला मायनस, एक्स वन काय आहे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू काय आहे 1 मायनस वाय वन काय आहे 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे सॉल्व करायचं आहे, स्क्वेअर रूट 4 मायनस 2 2 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 आहे, आन्सर आहे ना मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 2 चा स्क्वेअर 4 प्लस निगेटिव्ह 2 चा स्क्वेअर पण कसा असतो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे त्याचा आपण स्क्वेअर काय येणार आहे 4च येणार आहे. आन्सर किती येते बघा, 8. आपण काय करू, 4 करून घ्यायची, ह्याचा आपल्याला काय काढता येते वर्गमूळ काढता येते स्क्वेअर रूट काढता येते 4 2 इंटू रूट 2. डिस्टन्स ए बी आपल्याला किती मिळालं, 2 इंटू रूट 2 इतकं मिळालेलं आहे. इथपर्यंत काढलं तरी काय हरकत नाही, परंतु इथपर्यंत काढलं तर अधिक चांगलं आहे. अशाच पद्धतीने आणखीन दोन उदाहरणं आपण या क्वेश्चन मध्ये सोडून घेऊया. इथं आपल्याला डिस्टन्स काय दिलेला आहे, पी क्यू बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला इथं लिहू शकता तुम्ही, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. इथं काय फॉर्म्युला युज करणार, आता जो वापरला होता तोच, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं आपण ह्याला एक्स वन हे वाय वन एक्स टू वाय टू हे मानून घ्यायचं आहे, तरच पुढचं एक्झाम्पल आपल्याला सोडवता येते. हे जर तुम्ही मानून घेतलं नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. एक्स टू काय आहे आपलं निगेटिव्ह 1 मायनस एक्स वन काय आहे, इथं आपल्याला पुन्हा निगेटिव्ह चिन्ह आहे, त्यामुळे ही काय करूया आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. इथं पुन्हा काय आहे निगेटिव्ह 5 आहे. आपण जे व्हॅल्यू टाकतो ते कन्फर्म करून घ्यायचं, एक्स टू ला काय म्हणलेलं आहे निगेटिव्ह 1 आहे, मायनस ला मायनस चिन्ह आहे, एक्स वन काय आहे निगेटिव्ह 5 आहे, ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, प्लस ला प्लस वाय टू, वाय टू काय म्हणलेला आहे बघा, वाय टू आहे 3 मायनस वाय वन जे आहे ते किती आहे 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता हे सोडवून घ्यायचं आहे, पहिल्यांदा ब्रॅकेट जे आहे ते सोडवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आपले जे आन्सर आहे ते चुकत नाही. हे निगेटिव्ह 1 ला निगेटिव्ह 1 घेतलेला आहे मी, हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते, प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे लक्षात आलं, हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह 1 ला निगेटिव्ह 1 ठेवलेला आहे, प्लस 3 मायनस 7 आहे, काय आहे 3 मायनस 7 आहे, मग काय येणार आहे मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पुढे बघा, निगेटिव्ह 1 प्लस 5 काय येणार आहे आन्सर 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस, आताच मी सांगितलं होतं की निगेटिव्ह जरी एखादा नंबर असेल तरी त्याचा जो स्क्वेअर असतो तो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे निगेटिव्ह 4 चा स्क्वेअर किती येणार आहे 16 येणार आहे, पॉझिटिव्ह 16 येणार आहे. पुन्हा इथं आपण लिहू शकतो 4 चा स्क्वेअर 16 प्लस 16 इज इक्वल टू 16 प्लस 16 32. आणखी नेक्स्ट स्टेप बोलूया,
16 इंटू टू जी अपन फोड़ के पद्धति ने फ्रैक्शन आता अपने महत्ति की 16 च स्क्वेर रूट का है 4 इंटू स्क्वेर रूट मध्य 2 डिस्टन्स पी क्यू आप डिस्टन्स पी क्यू जे मिला है 4 इंटू स्क्वेर स्क्वेर रूट इंटू 2 पद्धति ने आता अपन एक उदाहरण का सॉल्व कर तीसरे एक्साम्पल पाहूया जिचे आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत आर त्याचे कोऑर्डिनेट आहेत 0 निगेटिव 3 एस चे कोऑर्डिनेट आहेत 0 कॉमा 5/2 नेहमीप्रमाणे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला या एक्सरसाइज मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला यूज करता आला पाहिजे आणि आपल्याला जे साइन्स आहेत ते लक्षात आले पाहिजेत की निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला निगेटिव्ह करावं लागतं हे आपल्याला लक्षात आले की ही एक्सरसाइज सोडवायला आपल्याला खूप सोपी जाते जे आपण 6वीच्या इयत्तेपासून हे साइन्स जे आहेत ते शिकत आलेलो आहोत आता आपण बघूया डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे आहे x1 हे आहे y1 हे आहे x2 हे आहे y2 x2 काय आहे आपलं 0 मायनस x1 काय आहे 0 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 काय आहे 5/2 मायनस y1 काय आहे निगेटिव 3 आहे मग हे आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकूया त्याचं काय आहे स्क्वेअर आहे मग हे 0 आहे त्यामुळे हे नाही घेतले तरी ही टर्म नाही घेतली तरी चालते 0 - 0 आंसर 0 आहे त्यामुळे ही फक्त टर्म काय करायची आपल्याला सॉल्व करायची आहे इथं आपण लिहूया 5/2 इथं निगेटिव्ह निगेटिव्ह काय येते पॉझिटिव्ह 3/1 इथं काय नाही म्हणजे छेदामध्ये काय असतं आपल्याला लक्षात घ्यायचंय 1 असतं ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवायचा आहे इथं आता आपल्याला काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल 5 × 1 = 5 प्लस 3 × 2 = 6 2 × 1 = 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता काय मिळालं 5 + 6 = 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होते राहिलं आन्सर 11/2 म्हणजेच आपल्याला काय लक्षात घ्यायचं जरी आपण याचा स्क्वेअर केला पुढच्या स्टेपला इकडे लक्ष द्या 11 स्क्वेअर काय केला 121 2 स्क्वेअर काय केला 4 केला पुन्हा स्क्वेअर रूट मधला काढताना काय मिळते आपल्याला 11/2 मिळते म्हणजेच डिस्टन्स आरएस आपल्याला काय मिळाले 11/2 इतकं मिळालेलं म्हणजे आपल्याला फक्त डिस्टन्स काढता आलं पाहिजे त्यानुसार आता आपल्याला काय करायचंय सेकंड क्वेश्चन घ्यायचा सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर कोलिनियर म्हणजे काय आता आपल्याला माहित पाहिजे कोलिनियर म्हणजे जे पॉइंट्स कसे असतात एका लाईन मध्ये असतात त्याला आपण एक रेषीय असं म्हणतो काय म्हणतो एक रेषीय असे हे काय झाले समजा मी इथं काढला हा ए हा बी आणि हा सी हे कोलिनियर आहेत का हे कोलिनियर नाही तर हे काय आहेत कोलिनियर म्हणजेच काय ए बी अधिक बी सी केलं तर आपल्याला काय मिळतं रे ए सी च डिस्टन्स मिळतं म्हणजे दोन डिस्टन्सची बेरीज केली तर तिसऱ्या डिस्टन्स इतकी आपल्याला मिळते जर मग आपल्याला जर 3 पॉइंट्स दिलेले आहेत ते कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे जर चेक करायचं असेल तर दोन डिस्टन्सची बेरीज ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी आली पाहिजे तरच आपल्याला काय म्हणते हे पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही हे आपल्याला चेक करून सांगायचंय म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर प्रत्येक दोन पॉइंट्स मधलं काय करायचंय डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे मग इथं आपल्याला पहिल्यांदा आपण डिस्टन्स ए बी घेऊया पहिल्यांदा आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं म्हणून ए पॉइंट घेऊया आपण ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 1 - 3 ह्याला आपण x1 y1 मानूया त्यानंतर बी बी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 2 - 5 ह्याला आपण x2 आणि y2 मानूया
आता हे प्रत्येक वेळेस काय करून घ्यावं लागतं हे मग अशी पण मी सांगितलं की मानून घ्यावं लागते. जर तुम्ही मानले नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. कशाला तुम्ही एक्स वन मानले, कशाला एक्स टू मानले, कशाला वाय वन मानले, कशाला वाय टू मानले, हे तुम्हाला इथं पॉइंट आउट करणं गरजेचं आहे. मग आता आपण डिस्टन्स ए बी काढूया. मी आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा डिस्टन्स ए बी काढायचं, त्यानंतर डिस्टन्स बी सी काढायचं, त्यानंतर डिस्टन्स ए सी काढायचं. मग आपण ते पॉइंट कोलिनियर आहेत किंवा नाही ते चेक करू शकतो. डिस्टन्स ए बी आपला फॉर्म्युला जो आहे तो युज करायचा, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्स टू काय आहे आपलं, टू मायनस एक्स वन काय आहे, वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू काय आहे, हे निगेटिव्ह फाईव्ह आहे, इथे लक्षात घ्या निगेटिव्ह फाईव्ह आहे वाय टू. वाय वन काय आहे, हे मायनस पूर्ण आहे आणि पुन्हा वाय थ्री हे निगेटिव्ह थ्री आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. चिन्ह साइन्स चुकले की तुमचं एक्झाम्पल चुकतं, त्यामुळे साइन्स केअरफुली द्यायचे आहेत. इथं निगेटिव्ह फाईव्ह, मायनसला मायनस, वाय वन ची काय आहे व्हॅल्यू, निगेटिव्ह थ्री आहे. आता आपण सोडवूया. टू मायनस वन काय आहे, वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस, आता ही काय करायची, ब्रॅकेट सोडून घ्यायची निगेटिव्ह फाईव्ह ला निगेटिव्ह फाईव्ह, मग अशी सोडवल्याप्रमाणे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, वनचा स्क्वेअर वन प्लस निगेटिव्ह फाईव्ह प्लस थ्री, याचा आन्सर किती असणार आहे, निगेटिव्ह टू असणार आहे, त्याचा पूर्ण स्क्वेअर आहे. मी सारखंच मग अशी सोडवलं त्या पद्धतीने, वन ला वन, निगेटिव्हचा स्क्वेअर पण कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे याचा डिस्टन्स किती मिळाला आपल्याला, स्क्वेअर रूट मध्ये फाईव्ह इतकं मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता सांगितल्याप्रमाणे डिस्टन्स ए बी काढलं तसंच डिस्टन्स बी सी आपल्याला काढायचं आहे. इथं मी डिस्टन्स बी सी काढते. डिस्टन्स बी सी काढण्यासाठी पी पॉइंट लिहून घ्यायचा, पहिला टू निगेटिव्ह फाईव्ह, सी पॉइंट लिहून घ्या निगेटिव्ह फोर सेव्हन. आता तुम्ही इथं एक्स टू वाय टू मानलेलं आहे, मग ह्याला एक्स थ्री वाय थ्री मानलं तरी चालेल, किंवा तुम्ही पहिल्यापासून ह्याला एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मानलं तरी चालेल, ते तुमच्या तुमच्या इच्छेने तुम्ही मानू शकता. परंतु काय मानलेले ते, हा पॉइंट इथं क्लिअर झाला. आता या पुढच्या पॉइंट मध्ये पुन्हा तुम्ही काय करू शकता, हे काय आहे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असं देखील मानू शकता, किंवा हे एक्स टू वाय टू ऑलरेडी आपण मानलेलं आहे, पण ह्याला एक्स थ्री वाय थ्री मानलं तरी चालेल. परंतु आपल्याला फॉर्म्युला लिहायची सवय असते एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन, म्हणून तेच काय केलेलं आहे, फक्त मानून घेतलेलं आहे. डिस्टन्स बी सी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्स टू काय आहे आपल्या इथं, निगेटिव्ह फोर आहे, मायनस एक्स वन काय आहे, टू आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस वाय टू काय आहे, सेव्हन आहे, वाय वन काय आहे, निगेटिव्ह फाईव्ह आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवायची आहे ब्रॅकेट आपल्याला, निगेटिव्ह फोर निगेटिव्ह टू निगेटिव्ह सिक्स, हेच आपल्याला सोडवता आलं पाहिजे या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये, तरच आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतात. स्क्वेअर प्लस हे सेव्हनला सेव्हन, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह फाईव्ह, ब्रॅकेटचा स्क्वेअर सिक्सचा स्क्वेअर, निगेटिव्ह सिक्सचा स्क्वेअर पॉझिटिव्ह थर्टी सिक्स, प्लस सेव्हन प्लस फाईव्ह काय येणार आहे, ट्वेल्व, ट्वेल्वचा काय येणार आहे तर स्क्वेअर येणार आहे. सोडवू आपण, नेक्स्ट स्टेपला काय येणार बघा, थर्टी सिक्स प्लस ट्वेल्वचा स्क्वेअर किती असणार आहे, वन फोर्टी फोर असणार आहे. त्यानंतर या पद्धतीने काय करू शकता, सोडू शकता, किती आले आपले आन्सर, इंटू स्क्वेअर रूट वन एटी. याची पण आपण काय करूया, फोल्ड करून घेऊया, इथं आपण करू शकतो असं. या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर पडत आहे त्या पद्धतीने करू शकता तुम्ही.
36 इंटू 5 36 स्क्वायर रूट 6 इंटू रूट 5 डिस्टन्स काय मिळालं आपल्याला हे बीसी मिळालं डिस्टन्स बीसी इज इक्वल टू 6 इंटू रूट 5 आता आपल्याला डिस्टन्स कशाचं काढायचं आहे ए आणि सी मध्ये डिस्टन्स काढायचं आहे इथं आपण काढूया डिस्टन्स ए सी काढायचं आहे आपल्याला मग डिस्टन्स ए सी जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला ए आणि सी पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहून घ्यावे लागतील ए चे कोऑर्डिनेट आहे ए चे कोऑर्डिनेट काय आहे 1 -3 हे कोऑर्डिनेट लिहिताना पण चुकायचे नाहीये नाहीतर आपला आन्सर चुकू शकतो सी चे काय आहे 4 -7 आहे मग याला आपण x1 y1 x2 y2 काय करून घेऊया मानून घेऊया डिस्टन्स ए सी इज इक्वल टू x2 - x1 ब्रैकेट चा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रैकेट चा स्क्वेअर x2 ची वैल्यू काय आहे -4 -x1 ची वैल्यू आहे 1 ब्रैकेट चा स्क्वेअर स्क्वेअर घ्या किंवा साधी ब्रैकेट घ्या सिंपल y2 - y1 काय आहे -3 आहे ब्रैकेट चा स्क्वेअर ह्या वैल्यू पुट डाउन करताना व्यवस्थित चेक करायचे मगच वैल्यू पुट डाउन करायचे काय आलं आंसर -5 इथे -4 -1 काय करायचे असते यांची बेरीज करायची असते आणि चिन्ह जे आहे ते निगेटिव्ह द्यायचं इथं हे पहिल्यांदा सोडून घ्यायचं आणि मगच काय करायचं आन्सर लिहायचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर तुम्ही डायरेक्ट सोडवायला गेला तर तुमचं चुकू शकत 5 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 25 असणार आहे त्यानंतर 10 चा स्क्वेअर 100 125 आपण त्या पद्धतीने फोर करून घ्या काय करू शकता तुम्ही 25 × 5 त्यासाठी आपल्याला पाढेपाठ असणं गरजेचं आहे काय आन्सर मिळालं 25 चं स्क्वेअर मधून बाहेर काढल्यानंतर 5 × √5 म्हणजेच आपल्याला डिस्टन्स ए सी हे किती मिळालेलं आहे 5 × √5 इतकं मिळालेलं आहे आता हे डिस्टन्स ए सी मिळालं डिस्टन्स ए बी मिळालं डिस्टन्स बी सी मिळालं एवढंच आहे का आपलं आन्सर एवढंच नाही आपल्याला काय विचारलं त्यांनी डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायचे दोन छोटे डिस्टन्सची बेरीज तिसऱ्या मोठ्या डिस्टन्स इतकी आली पाहिजेत आपल्याला लक्षात घ्यायचे सर्वात मोठं डिस्टन्स आपल्याला कोणतं दिसते इथं 6 × √5 हे तर काय नाही म्हणजे काय असते 1 असते हे लक्षात घ्यायचे मग ते पॉइंट कोलिनियर आहेत किंवा नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचंय आता आपण दोन छोटे डिस्टन्स जे आहेत त्यांची बेरीज इथं आपण करून बघूया काय आहे डिस्टन्स ए सी किती आहे 5 × √5 प्लस इथं काय करूया डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स काय आहे हे ए बी आहे डिस्टन्स ए सी प्लस ए बी केलं तर किती येते बघू आपण 5 + 1 काय येणार आहे 6 आणि हे स्क्वेअर रूट मध्ये आहे तसं येणार आहे म्हणजे हे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी किती येते 6 × √5 आणि डिस्टन्स बी सी हे किती आहे डिस्टन्स बी सी हे 6 × √5 आहे काय आहे 6 × √5 आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो इथं आपण शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी आलेला आहे काय आलेला आहे डिस्टन्स बी सी ते किती आहे या दोन्हींची बेरीज किती आलेली आहे 6 × √5 आणि बी सी पण किती आहे 6 × √5 आलेला आहे म्हणजेच हे पॉइंट्स कसे आहेत कोलिनियर आहेत
कसे आहेत हे वर्ड्स कोलिनियर आहेत. इथं आपण काढून बघूया. इथं मी आणखी एकदा लिहून दाखवते. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं डिस्टन्स बी सी आलेलं आहे. सिक्स इंटू स्क्वेअर रूट मध्ये फाईव्ह इज इक्वल टू सिक्स इंटू स्क्वेअर रूट मध्ये फाईव्ह आलेलं आहे. म्हणजे या दोन डिस्टन्सची बेरीज ह्या तिसऱ्या डिस्टन्स एवढी आलेली आहे. म्हणजेच ए बी सी हे जे पॉइंट्स आहेत ते कसे आहेत कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. जर हे जर आले नाही तर ते पॉइंट्स कोलिनियर नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. हे मात्र लक्षात ठेवायचंय. हे सारखं आलं तर द गिवन पॉइंट्स हे लिहिणं गरजेचं आहे. द गिवन पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर हे कसे आहेत कोलिनियर आहेत. कसे असतील बघा. हे समजा हा बी पॉइंट असेल हा सी पॉइंट असेल हे मोठं डिस्टन्स आहे आणि इथं कुठेतरी काय असणार आहे ए पॉइंट असणार आहे. म्हणजे ए बी प्लस ए सी इज इक्वल टू काय झालं आहे आपलं बी सी. या दोन्हींची बेरीज कशी एवढी आली आहे बी सी इतकी आलेली आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर टू काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो.